कर्नल अभय पटवर्धन आहेत। अभय जी, एकूणच पर्रिकरांची जी कारकीर्द आहे संरक्षण मंत्री म्हणून विशेषतः या त्यांच्या कारकीर्दीकडे आपण कसं पाहता? अत्यंत चांगली आणि दैदिप्यमान कारकीर्द त्यांची होती। एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ते एक अतिशय उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व होतं। IITian होते ते, त्यामुळे त्यांना टेक्निकल नॉलेजही होतं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेजही होतं। तर त्याचा त्यांनी संरक्षण दलाला बराच फायदा करून दिला। आणि त्याच्या आधी त्यांची जी प्रतिमा होती की इज द मॅन हू कॅन डिलिव्हर, तर त्यामुळे संरक्षण दलाला 10 वर्ष अँटनीसारखा होल्ड ऑनवाला संरक्षण मंत्री मिळाल्यानंतर एका तगड्या आणि खंबीर संरक्षण मंत्र्याची आवश्यकता होती, जी त्यांच्यामुळे आम्हाला पूर्ण झाली। त्यांनी फार चांगलं काम केलं होतं आणि बरेच त्यांनी रिफॉर्म्स आणायचा प्रयत्न केला। काही रिफॉर्म्स सुरू केले त्यांनी, काही रिफॉर्म कागदावर राहिलेत, त्या पुढील संरक्षण मंत्री पूर्ण करू शकल्या नाहीत कारण त्यांना कदाचित बाबू लोकांची आडकाठी आली असेल। पण सर्वात प्रमुख गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोसिजर, म्हणजे हत्यारा खरेदी करण्याची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणली। दुसरं म्हणजे त्यांनी सैनिकांसाठी 1 रँक 1 पेन्शनच्या याला सुरुवात केली, म्हणजे राबवायला सुरुवात केली। ती अजूनही पूर्ण झालेली नाही आहे, जसं मी सांगितलं की सध्याचे संरक्षण मंत्री जे आहेत त्या कदाचित ती पूर्ण करू शकल्या नाहीत जे जसं सैनिकांना पाहिजे तसं। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये झाली म्हणजे त्यांनी राफेलचं डील साईन केलं होतं आणि त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केला होता त्यांच्या जमान्यात जो झाला उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर। ह्या त्यांच्या सगळ्यात मोठ्या उपलब्ध्या आहेत। बाकीच्या ज्या उपलब्ध्या त्या प्रशासकीय आहेत, पण सामरिकदृष्ट्या या सगळ्यात मोठ्या त्यांच्या उपलब्ध्या होत्या। नक्कीच, धन्यवाद कर्नल अभय पटवर्धन, आमच्याशी ही सविस्तर चर्चा आपण केली त्याबद्दल।